माजी खासदार टावरे साहेब, माजी मंत्री पाटील साहेब आणि शब्बीर अन्सारी साहेब आणि इथले आयोजक दशरथ पाटील, यशवंत सोरे आणि सर्व जमलेल्या बंधू भगिनींनो आणि मित्रांनो, पत्रकारांनो, ओबीसी बांधवाला ही कळकळीची विनंती आहे की आपण मंडळींनी इथं मेजॉरिटी आगरी कोळी हा बेस असलेला एरिया आहे. आपण ज्यावेळेस ओबीसीची लढाई लढतो, पक्षीय भूमिका आपल्या बाजूला असतील, पण आपल्या समाजाच्या हक्कावर ज्यावेळेस गदा येते त्यावेळेस आपल्या आया बहिणीसह आपल्या मुळाबाळासह इथं उपस्थित दर्ज करणं गरजेचं असतंय. परंतु आपण जर असं जागं नाही झालो, जो कप्तान कॅप्टन म्हणून काम करतोय त्याला नाव मिळत करायची भूमिका होती. या आपल्याला आपली विनंती आहे की आपल्या आरक्षणाचा मुळात म्हणजे या देशामध्ये खऱ्या अर्थानं अन्याय कोणावर झाला असाल तर त्या ओबीसीवर झालेला आहे. कारण 340वं कलम हे आमच्यासाठी डेड कलम आहे, मृत कलम आहे. देशामध्ये 52% लोकसंख्या असताना या देशातली प्रशासकीय भागीदारी, या देशातली राजकीय भागीदारी, कॅबिनेटमध्ये तुम्ही नाही, राज्यमंत्र्यामध्ये तुम्ही आहात. एवढा मोठा समाज असताना आपण मागत करी का मागत बसतो ह्याचा सवाल करण्यासारखी गोष्ट आहे बांधवांनो. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, ओबीसीच्या लढ्यामध्ये आपण एकत्र आलं पाहिजे, आपली ताकद दाखवली पाहिजे. आपण गणपतीला एकत्र येतो, सणासुदाला एकत्र येतो, पण जेव्हा हक्काची लढाई असते त्यावेळेस मात्र आपण कोसू दूर असतो आणि आपल्या हक्काचा डल्ला दुसराच मारत असतो. ओबीसीनो, तुमची अवस्था या देशात फार खराब आहे. तामिळनाडू राज्यामध्ये ओबीसीचा मुख्यमंत्री असतो आणि विरोधी पक्ष नेता देखील ओबीसीचा असतो आणि पक्ष देखील ओबीसीचाच असतो. मग तामिळनाडूमध्ये सर्वात जास्त आरक्षण आहे. जिथं शाहू फुले आंबेडकर म्हटलं जातं तिथंच अन्याय होतोय. तुमचा धर कुठंच मालक नाही. माजी मंत्री पाटील साहेब आहे तिथं, कतोरे साहेब आहे. आपण आमदार खासदार मंत्री होतो पर मेन वाढपी आपण होत नाही. म्हणून ओबीसीची अवस्था ही वाईट आहे. म्हणून ओबीसीनो, तुम्ही तुमचं पात्र कुठलं आहे ते ओळखा. तुमची सत्ता नाही. एखादा मार्केट कमिटीत असतो, पंचायत समितीत असतो, नगरपालिकेत असतो, म्हणजे ती सत्ता नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं सत्ता सांगितली, पार्लमेंटची सत्ता आहे, सुप्रीम सत्ता आहे आणि आज कायदा पार्लमेंटच्या हातात आहे. आमचा मराठा समाजाला विरोध नाही. अरे पर ज्याला मिळालंच नाही त्याच्याच ताटातली तुम्ही भाकरी घ्यायला लागलेला आहे. म्हणून काय करावं लागल, एक तर रिझर्वेशन वाढवावं लागल, 69-80% करावी लागल, तर तुम्हाला ही द्यायची भूमिका होईल. मग हा चाप कोणाच्या ताब्यात आहे? कपिल पाटील साहेब येतील मंत्री, आता केंद्राच्या ताब्यात आहे. केंद्राच्या ताब्यात, केंद्राने जर ठरवलं तर हे होऊ शकतंय. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे बांधवांनो, आपली लोक जागृत करा. ISIPS बनली पाहिजेत, ISIPS अधिकारी बनले पाहिजेत, उद्योगपती बनली पाहिजेत आणि खासदार आमदार सुद्धा बनली पाहिजेत, तर तुमचा प्रश्न सुटणार आहे. आता कुठला पक्ष तुम्हाला विरोध करतोय त्याचा अभ्यास करा. मंडल आयोगाला कुणी केला विरोध? मंडलचा बंडल फेकून द्यायला कुणी लावला? म्हणून तुम्हाला विचार करावा लागल, आमचं पक्ष कुठला आहे, आमची भूमिका कोण मांडतंय. एकटे भुजबळ साहेब भूमिका मांडतात तर त्यांना खलनायक ठरवलं जातं. पर छगन भुजबळ साहेब, तुम्ही एकटे नाही, आम्ही देखील तुमच्या बरोबर आहे हे सांगण्यासाठी आम्ही इथं आलो आहे. तुम्ही काय बी समजू नका. म्हणून बांधवांनो, आम्ही एकत्र आलं पाहिजे, आमच्या हक्काच्या लढाईसाठी आलं पाहिजे. मला पुढं जायचं असल्यामुळं मी आपली सर्वांची, व्यासपीठावरच्या लोकांची माफी मागतो. आणि ओबीसीनो, एकत्र येऊन ताकद दाखवा, नाहीतर उद्या मीडिया दाखवणार आहे ओबीसीच्या 3742 जाती आणि पुढच्या रिकामा. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, पुढच्या तरी लढाईला जागर हवा आणि जो नेतृत्व करतोय त्याला भरोसा द्यायचं काम करा, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. मी आपली जाग येतो. जय हिंद, जय भारत. अतिशय सुंदर.